12व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात 9 जानेवारी 2014 पासून होणार आहे. यंदा पिफमध्ये प्रेक्षकांना 72 मैल एक प्रवास, नारबाची वाडी या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबरोबरच टपाल आणि आस्तू सारखेच प्रदर्शित न झालेले चित्रपटही पाहण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवादरम्यान 200 हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. यामध्ये 35 मराठी चित्रपटांमधून 7 मराठी चित्रपटांची निवड केल्याचे महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी सांगितले. चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश झालेल्या चित्रपटांमध्ये जर्मनीचा द विकेंड, चीन आणि जपानचा टच ऑफ सीन, जर्मनी आणि बेल्जियमचा मिस्टर मॉर्गन लास्ट लव, इटलीचा फॉरेन बॉडीज आदी चित्रपटांचा समावेश आहे. या महोत्सवात ग्लोबल सिनेमा, स्पॉटलाइट ऑन कंट्रीज, रेट्रोस्पेक्टिव्ह, ट्रिब्यूट, जेम्स फ्रॉम NFI, लिजेंड वी रिमेंबर या विभागात चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, दिग्दर्शक, पटकथा, छायाचित्रण, अभिनय अशा विभागात पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान, मराठी चित्रपटांवरील परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी ऑनलाईनबरोबरच प्रत्यक्ष नावनोंदणी सुरू झाली आहे. सिटी प्राईड कोथरूड हे मुख्य सेंटर असून या दरम्यान ई स्क्वेअर, सिटी प्राईड सातारा रोड, कोथरूड, सिंहगड रस्ता आणि डेक्कन आयनॉक्स, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय अशा 7 ठिकाणी 11 स्क्रीन्सवर हे चित्रपट दाखवले जातील असेही त्यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे आपण हे या वर्षाचं पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आता या 9 तारखेपासून ते 16 जानेवारीपर्यंत आपण साजरा करतो. हे 12वं चॅप्टर आहे आत्ताचं आणि महत्त्वाचं जसं सगळं श्रेय आहे ते महाराष्ट्र शासनाचं आहे, कारण त्यांच्याकडून आपल्याला 50 लाखची ग्रँट मिळते आणि 20 लाख पुरस्काराचे मिळतात. शिवाय 5 लाख संत तुकाराम मराठी चित्रपटासाठी मिळतात आणि ही स्पर्धात्मक असल्यामुळं त्याला खूप वेगळेपणा आहे. विशेषतः वर्ल्ड सिनेमा कॉम्पिटिशन जे आहे त्याचं हे जे 10 लाखाचं जे पारितोषिक आहे, 5 लाखाचं दिग्दर्शकाला आहे आणि स्पेशल ज्युरी अवॉर्ड, त्याकरता आपण एकंदरीत 14 सिनेमे निवडलेले आहेत. 48 देशांमधून सिनेमे आलेत आणि हे 14 सिनेमे आलेत. यावर्षीचं विशेष असं आहे की जगातले अत्यंत महत्त्वाचे लोक म्हणजे अगदी आंद्रे वायदा असेल किंवा सॉरेंटोनो असेल, इरी मेन्झेल असेल, असे मोठे मोठे दिग्दर्शक आहेत, त्यांचे सिनेमे यावेळेला या आपल्या फेस्टिवलमध्ये आहेत. दुसरं एक वैशिष्ट्य असं यावेळचं की यावेळची ज्युरी आहे ती सुद्धा जी आम्ही अनाऊन्स करतो 2 दिवसामध्ये, ती ज्युरी पण फार वेगळ्या वेगळ्या देशातून आलेली आहे, अकॅडमिक जाणणारी आहे, जाणकार आहे, माध्यम जाणणारी आहे. आपल्याला माहिती आहे की मराठी सिनेमा जो आपल्याकडे करतो तो यावेळेला 7 सिनेमे आपण दाखवणार आहोत. ते 7 सिनेमेसुद्धा फार वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचे आहेत. त्याचं सिलेक्शन करताना सिलेक्शन कमिटीनी यावर्षी झालेले फार सुरेख सिनेमे 2013मध्ये निवडलेत. त्याच्यापैकी एक आहे टपाल, लक्ष्मण उतेकरचा सिनेमा आहे. अस्तू सुमित्रा भावे आणि सुनील सुक्थनकरचा आहे. 72 मैल हा राजीव पाटीलचा जो आपल्या नुकतंच सोडून गेला. त्यानंतर मौन रागी वैभव अभिनवीची फिल्म आहे. फँड्री ही खूप गाजत असलेली नागराज मंजुळेची फिल्म आहे. त्यानंतर नारबाची वाडी आदित्य सरपोतदारची फिल्म आहे आणि रेगे नावाची अभिजित पानसेंची फिल्म आहे. विशेष असं आहे की मराठी सिनेमा आपण मराठी ज्युरीकडून नाही पाहत तर आपण इंटरनॅशनल ज्युरीकडून पाहतो. म्हणजे खरं तर असं आहे की जो चष्मा आहे पाहण्याचा आहे सिनेमाकडे तो ग्लोबल आहे. म्हणजे मराठी सिनेमा ग्लोबल कसा वाटतो त्यामुळं कोणीतरी फ्रेंच असेल, कोणी जर्मन असेल, कोणी इराणियन असेल आणि एकच कोणीतरी भारतीय त्यातला परीक्षक असेल पण तोही अमराठी असेल. त्यामुळं सिनेमाची भाषा ही फार महत्त्वाची ठरते. त्यामुळं ह्या फेस्टिवलचे महत्त्व आहे. याचबरोबर जगातल्या फिल्म स्कूलमधून येणाऱ्या अॅनिमेशन आणि लाईव्ह ॲक्शनमधल्या फिल्म ज्या आहेत त्याची DYP आणि विस्तिंगवूड अशी एक स्पर्धा आहे. ही स्पर्धा दरवर्षी असते अॅनिमेशन आणि लाईव्ह ॲक्शनची आहे. आणि आता काही पुढच्या दिवसामध्ये आपण ज्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीला माध्यमाला वाहून घेतलं अशा लोकांचा आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यांची नावं आता एक 2-3 दिवसामध्ये ज्युरीबरोबर आपण जाहीर करतो. मला असं वाटतं की 9 जानेवारी ते 16 जानेवारी हे पुण्यातल्या सगळ्या प्रेक्षकांना सिनेमाच्या एक मोठी पर्वणी आहे.